राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना राबवत गरीब कुटुंबातल्या मुलींना लखपती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार सहावीत गेल्यावर सात हजार अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये अशा रीतीनं त्या मुलीला एकूण एक लाख एक हजार रुपये असा लाभ मिळणार आहे या संदर्भात अर्थसंकल्पीय भाषणात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती माझी कन्या भाग्यश्री ही योजना आता अधिक्रमित करून एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना आता राबवली जाईल देऊन त्यांचा जन्मदर वाढवणं मुलींच्या शिक्षणाला चालना देणं मृत्यू दर कमी करणं बालविवाह रोखणं कुपोषण कमी करणं आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणं यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर मुलीला या योजने लाभ मिळेल दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आली तर एक मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल पण आई किंवा वडिलांनी यासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक असेल एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आणि त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्या असतील तर त्यांना या योजनेचा लाभ मिळेल जुळ्या दोन्ही मुलांना स्वतंत्र लाभ दिले जातील लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न यासाठी एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं अशी अट यामध्ये आहे